नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील घटक तर्कसंगती व अनुमान यामधील उपघटक अभाषिक याच्यामध्ये त्रिकोण चौकोन व घनाकृती ठोकळे मोजणे यावर 2021 या वर्षी परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न पाहूया. पुढील आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती? आता मोजूया. आता आपण पहिल्यांदा छोटे छोटे चौरस मोजूया. पहा, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, हे छोटे. त्याच्यानंतर हा बघा, हा पाच, हा सहा, त्याच्यानंतर हा सात आणि हा आठ आहेत. हे छोटे आठ चौरस झाले. त्याच्यानंतर इथं बघा, हा एक आहे, हा आणि हा, हे दोन चौरस झाले. त्याच्यानंतर हा मोठा एक, एकदम हे बघा, हा मोठा एक, म्हणजे इथं आठ आणि दोन दहा आणि एक अकरा चौरस होतात. पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर. दुसरा प्रश्न पाहूया. खालील आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती? पहिल्यांदा आपण छोटे छोटे त्रिकोण मोजे. हे बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, हे आठ त्रिकोण आहे. त्याच्यानंतर पुढचे मोजूया. इथं बघा, हे आठ झाले. त्याच्यानंतर हा आणि हा, हे दोन. त्याच्यानंतर बघा, हा उलटा, हा उलटा, हा एक आणि हा दोन, हे दोन झाले. त्याच्यानंतर हा उलटा बघा, हा एक आणि हा दोन, म्हणजे असे टोटल आठ दोन दहा दोन बारा दोन चौदा त्रिकोण होतात. पर्याय क्रमांक एक याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत? तर पाहूया आपण पहिल्यांदा खालचा थर पाहूया. खालच्या थरामध्ये किती रांग आहेत पाहूया. एक, दोन, तीन, चार आणि पाच रांग आहे. आणि प्रत्येक रांगेत किती ठोकळे आहेत? एक, दोन, तीन ठोकळे. मग एका रांगेत तीन तर अशा पाच रांगामध्ये पाच त्रिक पंधरा ठोकळे होतील, म्हणजे खालच्या थरात पंधरा. त्याच्यानंतर बघा, ह्या दुसऱ्या थरात दोन दोन ठोकळे आहेत आणि अशा पाच रांग आहे, म्हणजे दुसऱ्या थरात किती ठोकळे? पाच दोन दहा. त्याच्यानंतर वरच्या थरावर एक, दोन, तीन ठोकळे दिसतात, म्हणजे टोटल ठोकळे किती? दहा आणि पंधरा पंचवीस, पंचवीस आणि तीन अठ्ठावीस. इथं पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील त्रिकोण चौकोन व घनाकृती ठोकळे मोजणे यावर आत्तापर्यंत परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आपण पाहिले. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.